चालू शकता टॉसच्या आधारावरती. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. एलबी साठी रिव्ह्यू नसेल. मॅच सुरू करा. एक चेंडू पाच धावा. बघा पुन्हा सूचना करतो, दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, पाच पाच. टॉस का बॉस आपण पाहिलं तर रघुनाथ इलेव्हन एडवर्डने संघ चार धावा चालू शकतात. काय मॅच रंगली. मंगेशने खूप चांगली गोलंदाजी केली. एडवर्डने संघाने दोन षटकात आपण पाहिलं तर जवळजवळ 35 धावा कुठल्या होत्या आणि 12 मध्ये 22 हव्या होत्या. आता 1 मध्ये 5 हव्यात. उद्या 40+ चे संघ तुम्ही पाहू शकाल. पहिलीच मॅच खंबालपाडा विरुद्ध नारिवली 40+, दुसरी मॅच उंबारली 40+ वर्सेस नागाव 40+, तिसरी मॅच देवीचावाडा 40+ वर्सेस स्मनिका पाटील 11 संदप, आणि चौथी मॅच अगासन विरुद्ध मानपाडा. मध्ये इथे काय मॅच रंगली आहे. निर्जय की एडुटने एक चेंडू आणि पाच धावांची गरज. जोरदार टाळ्या होत्या मॅच साठी. सामना कोणीही जिंको, हा विजय तो फक्त आणि फक्त उंबारली चषकचा. थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आणतायत. एक चेंडू पाच धावांची गरज आहे. चौकार आला तर सामना जिंकेल हेडुटने संघ टॉसच्या आधारावरती. मंगेश आणि हा प्रशांत कुंभारकरने ठोकलाय षटकार मिडविकेटच्या वरून आणि स्वर्गीय रघुनाथ इलेव्हन हेडुटने संघ पोहोचलाय तिसऱ्या फेरीमध्ये. चंदुशेट टोमरे स्मृती चषक मध्ये सुद्धा हे समीकरण होतं. अविनाश काळन एक चेंडू आणि पाच, आणि प्रशांत कुंभारकरनेच षटकार ठोकला होता आणि त्याच प्रशांत कुंभारकरने आजही षटकार ठोकलाय. म्हणजे 1-6 हे समीकरण खूप लकी आहे आणि प्रशांत कुंभारकर ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला काटेरी संघ आपण फिल्डिंग लावायची लगेच. 49 धावांची मॅरेथॉन इनिंग इथे साकारले. प्रशांत कुंभारकर ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पाचवा चेंडू मंगेशने खूप चांगला फेकला होता, मात्र शेवटच्या चेंडूवरती प्रशांतने दुसऱ्यांदा